तर हरियाणामधल्या सूरजकुंड इथे गृहमंत्र्यांच्या बैठकीसाठी निघालेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळी दिल्ली विमानतळावर पोहोचले. यावेळी ते सर्वसामान्यांप्रमाणे रांगेत उभे असलेले पाहायला मिळाले. बैठकीसाठी फडणवीस आधी दिल्लीत गेले आणि त्यानंतर ते हरियाणाकडे रवाना झाले. यावेळी दिल्ली विमानतळावरती एखाद्या सर्वसामान्य प्रवाशाप्रमाणे ते रांगेमध्ये उभे होते आणि पुढे सरकून त्यांनी पुढच्या प्रोसिजर्स पूर्ण केल्या. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.